विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे प्रॅक्टिकल पाहणार आहोत त्या प्रॅक्टिकलचं नाव आहे की होस्टेल वायरिंग. आणि ही जी होस्टेल वायरिंग जी आहे आपल्याला ती पीव्हीसी केसिंग कॅपिंग वरती आपल्याला करायची आहे. या अगोदर आपण जी वायरिंग पाहिली होती, सर्वात पहिले आपण गोडाऊन वायरिंग पाहिली. गोडाऊन वायरिंग मध्ये आपण त्याच्या टी कोड बॅटर्न वरती ती वायरिंग केली होती. त्याच्यानंतर आपण स्टीअर केस वायरिंग जी होती ती आपण पीव्हीसी कंड्युट पाईप वरती केली. आज जी आपण जी वायरिंग पाहणार आहोत ती होस्टेल वायरिंग, म्हणजे या वायरिंगचा वापर होस्टेल मध्ये केला जातो. ही वायरिंग आपल्याला पीव्हीसी केपिंग वरती करायची आहे. या प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला काय पाहिजे आहे की ती वायरिंग कशी करायची, म्हणजे पीव्हीसी केसिंग जे आहे त्याचं फिडिंग कसं करायचं, त्याच्यानंतर होस्टेल वायरिंगचे कनेक्शन कसे करायचे, त्याच्यामध्ये सर्किट डायग्राम तयार कसं करायचं, लेआउट कसं तयार करायचं आपल्याला, हे आपल्याला पाहायचं आहे. त्याचबरोबर या वायरिंगचं आपल्याला वर्किंग सुद्धा पाहायचं आहे, म्हणजे होस्टेल वायरिंग आपण कशाला करतो. तुम्हाला माहिती की होस्टेल म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये असे वेगवेगळ्या रूम्स असतात, तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल रूम मध्ये लाईट कसा असतो, त्याच्यानंतर सर्वच्या सर्व लाईट एका वेळेस कसे लावल्या जातात, मास्टर स्विच त्याच्यामध्ये कसं कार्य करते, त्याच्यानंतर टू वे स्विचेस कशा कार्य करते, हे आपल्याला पाहायचं आहे. आणि हे जे प्रॅक्टिकल आहे, हे प्रॅक्टिकल आपल्याला वायरिंगच्या प्रॅक्टिकलच्या नुसार, म्हणजे सिलेबसच्या नुसार, वायरिंग जे चॅप्टर आहे आपलं त्या सिलेबसनुसार आपल्याला प्रॅक्टिकल करायचं आहे. तर आपल्या या आजच्या प्रॅक्टिकलचं नाव काय आहे ते आपण पाहूया. आपल्या प्रॅक्टिकलचं नाव आहे टू मेक होस्टेल वायरिंग ऑन पीव्हीसी केसिंग कॅपिंग वायरिंग. आता याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला पीव्हीसी केसिंग कॅपिंगचा आपल्याला वापर करायचा आहे. माहिती आहे तुम्हाला की अगोदर, या अगोदर पहिले टी कोड बॅटर्न, टी कोड केसिंग कॅपिंगचा वापर केला जात होता. म्हणजे जे लाकडी पट्टे असायचे त्या लाकडी पट्टे असायच्या सहाय्याने केसिंग तयार केली जात होतो. आता ज्या आधुनिक युगामध्ये आपण काय करतोय की केसिंग कॅपिंग जी आहे, पीव्हीसी केसिंग कॅपिंगचा वापर करतो. बऱ्याच घरामध्ये तुम्ही या प्रकारच्या वायरिंगचा प्रकार पाहिला असेल तुम्ही, की कसं ठोकतात, म्हणजे केसिंग कशी लावायची, त्याचे स्क्रूच्या साहाय्याने कसं फिट करायचं, ते आपल्याला पाहायचं आहे. तर या प्रॅक्टिकलचा आपला उद्देश काय आहे की फिटिंग ऑफ केसिंग कॅपिंग. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की आपण जे भिंतीवरती केसिंग कॅपिंग ठोकतोय आपण, किंवा आपण जे प्रॅक्टिकल करणार आहोत वायरिंग बूथ वरती आपण प्रॅक्टिकल करणार आहोत, तर वायरिंग बूथ वरती ही केसिंग कॅपिंग कशी फिट करायची, मग त्याच्यामध्ये लागणारे ऍसेसरीज कोणते आहेत ते आपल्याला पाहिजे आहे. त्याच्यानंतर आपल्या या प्रॅक्टिकलचा दुसरा उद्देश आहे की याच्यामध्ये आपल्याला लेआउट डायग्राम तयार करायची. मग याची लेआउट डायग्राम आपल्याला तयार करायची, लेआउट डायग्राम तयार करून ही केसिंग कॅपिंग आपल्याला फिटिंग करायची. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण काय करणार आहोत की जे ऍसेसरीज आहे, जे ऍसेसरीज आपल्याला लागणार आहे, ज्यामध्ये होस्टेल वायरिंगसाठी आपल्याला लागणार आहे, साधारणतः तीन होल्डर लागणार आहे, बॅटन होल्डर लागणार आहे आपल्याला तीन. त्याच्यानंतर एक सिंगल पोल स्विच लागणार आहे, जे मास्टर स्विच म्हणून कार्य करणार आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये तीन टू वे स्विचेस लागणार आहे. मग त्याची फिटिंग कशी करायची, कशावरती करायची, आतापर्यंत आपण बोलतो की राऊंड ब्लॉक आपण वापरत होतो. आता आपण याच्यामध्ये काय करणार आहोत की राऊंड ब्लॉक न वापरता आपण पीव्हीसी की जे स्क्वेअर ब्लॉक असतात ते आपण या ठिकाणी वापरणार आहोत. त्याच्यामध्ये जंक्शन बॉक्स वन वे आहे, टू वे आहे, थ्री कोणता वापरायचा ते आपल्याला पाहिजे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला त्याची वायरिंग डायग्राम करायची आहे. वायरिंग डायग्राम तयार केल्यानंतर आपल्याला काय करायचं, त्याचं वर्किंग कसं होतं, म्हणजे हे जे वायरिंग जी तयार केलेली आहे आपण, या वायरिंगचं वर्किंग कसं होतं, म्हणजे लॅम्प कसे लागतात आपल्याला ते पाहायचे आहे. त्याच्यानंतर जे स्विचिंग ऑपरेशन आहे ते आपल्याला पाहायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिकल तयार करायचं. या प्रॅक्टिकल मध्ये कोणते कोणते स्किल्स येतात ते आपल्याला पाहिजे. पहिलं आपण याच्यामध्ये स्किल कोणते येतात, त्या प्रॅक्टिकल मध्ये स्किल कोणते राहणार. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पाहायचं की या प्रॅक्टिकल मध्ये स्किल्स कोणते यायचे. प्रत्येक प्रॅक्टिकल मध्ये जेव्हा जेव्हा सांगतोय तेव्हा तो सर्वात महत्वाची स्किल सांगतोय की सिलेक्शन ऑफ मटेरियल अँड टूल्स. या प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा महत्वाची स्किल राहणार आहे आपल्याला सिलेक्शन ऑफ मटेरियल अँड सिलेक्शन ऑफ टूल्स. म्हणजे या प्रॅक्टिकलसाठी लागणारं साहित्य कोणतं लागणार आहे त्याची आपल्याला निवड करायची आहे. त्याच्यानंतर टूल्स कोणते लागतात त्याची सुद्धा आपल्याला निवड करायची आहे. कारण आपली महत्वाची स्किल आहे. जोपर्यंत आपल्याला प्रॅक्टिकलचं साहित्य निवड करता येत नाही, जोपर्यंत आपल्याला टूलची निवड करता येत नाही, तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने प्रॅक्टिकल करू शकत नाही. कारण पहिला मुद्दा आपला की सिलेक्शन ऑफ मटेरियल कसं करायचं, म्हणजे प्रॅक्टिकलच्या नुसार तुम्हाला प्रॅक्टिकलचं नाव सांगितल्याबरोबर कोणतं कोणतं ऍसेसरीज लागते ते आपल्याला माहित असायला पाहिजे, कोणते टूल्स लागतात ते आपल्याला माहित असायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण पाहतो की याच्यामध्ये दुसरी महत्वाची स्किल जी आहे, पहिली दाखवली या ठिकाणी, ती म्हणजे मेजरिंग. या ठिकाणी आपल्याला काय करायचं, जे बॅटन आपण फिट करणार त्या बॅटनचं आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला किती एमएम पर्यंत केसिंग कापायची आहे, किंवा किती मीटरची कापायची आहे, किंवा किती सेंटीमीटर मध्ये कापायची आहे ते आपल्याला माहित असायला पाहिजे. त्याच्यानंतर मेजरमेंट घ्यायसाठी आपण जे टूल वापरणार आहोत ते आपल्याला माहित असायला पाहिजे, त्याची साईज किती होती, काय होतं. त्याच्यानंतर आपण जे केसिंग वापरणार त्याचा साईज किती होता हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यानंतर आहे कटिंग. आपण ज्या ठिकाणी काय करणार की जे केसिंग दिलेलं आहे ते केसिंग आपल्याला कट करायचं आहे. आता केसिंग कटिंग करायसाठी आपल्याला एक्स्ट्राचा वापर करावा लागणार आहे. मग केसिंगच्या योग्य मापामध्ये आपल्याला ती कापायची आहे, त्याचं कटिंग योग्य प्रकारे करायचं आहे, ती कटिंगची आपल्याला प्रॅक्टिस या ठिकाणी होणार आहे. त्याच्यानंतर फिटिंग ऑफ केसिंग अँड कॅपिंग. आता याच्यामध्ये काय करतं, आपल्याला फिटिंग करण्या अगोदर सर्वात पहिले आपल्याला लेआउट डायग्राम तयार करायचं आहे. म्हणजे एक स्किल आहे की आपल्याला लेआउट डायग्राम जे आपण फिटिंग करणार आहोत, जे आपण वायरिंग करणार आहोत, लेआउट डायग्राम तयार करणार आहोत. मग त्या लेआउट डायग्राम नुसार आपल्याला काय करायचं आहे, त्या केसिंग कॅपिंगची आपल्याला फिटिंग करायची आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला मेकिंग लेआउट डायग्राम आणि मेकिंग
डायग्राम जे आपण लेआउट डायग्राम तयार केल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला केसिंग टॅपिंगची फिटिंग करायची आहे. मग ती केसिंग कशी फिट करायची, कोणता स्क्रू वापरायचा, कोणत्या साईजचा स्क्रू वापरायचा, केसिंग आपली जी आहे आपण जेव्हा बसवतो तर ती उकड राहता कामाने, म्हणजे त्याच्यामध्ये गॅप यायला नको, ती बरोबर चिकून राहायला पाहिजे, तर हे सुद्धा स्किल आपल्यामध्ये आली पाहिजे. त्याच्यानंतर आपण जी फिटिंग केलेली आहे ज्यावर आपण केसिंग कॅपिंग लावलेली आहे, पण त्या केसिंग कॅपिंग वरती आपल्याला ऍसेसरीज लावायची आहे. पण ह्या ऍसेसरीज कशावरती बसवायच्या याच्याबद्दल आपण पाहतो की आपण राऊंड ब्लॉक वापरला होता. आता आपण काय करणार या ठिकाणी पीव्हीसी केसिंग कॅपिंग मध्ये, त्याच्यामध्ये आपण काय करणार स्क्वेअर ब्लॉक वापरणार. आपण वेगवेगळ्या प्रकारचे जंक्शन ब्लॉक तुम्हाला सिंगल वे लागेल, वन वे लागणार आहे तुम्हाला, दोन वे लागेल, थ्री वे लागेल, फोर वे लागेल, ते कुठे वापरायचे, कोणत्या साईजच्या स्क्रूने बसवायचे आहे ते लागेल, ते आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर हे ऍसेसरीज जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला तीन होल्डर बसवायचे आहे, त्याच्यानंतर एक मास्टर स्विच बसवायची, आपल्याला स्विचेस बसण्यासाठी दुसरे जे ब्लॉक घ्यायचे त्याच्यामध्ये वन वे बॉक्स घ्यायचे आपल्याला स्विचेस बसवण्यासाठी, त्यावर आपण स्विच बसवतो, त्याच्यात ते बॉक्स आपल्याला त्या ठिकाणी लावायचे आहे. त्याच्यामध्ये आपण ज्या स्विचेस वापरणार आहोत, आतापर्यंत आपण टर्मिनल स्विचेस पाहिले, तर आपण यावेळेस त्या ठिकाणी फ्लॅश पियानो स्विच वापरणार आहोत आपण, म्हणजे जे आता आपण रेग्युलरली जे वापरतो, आता ज्या आधुनिक युगामध्ये आपण आता ज्या स्विचेस वापरत आहोत आपण त्या स्विचेसचा आपण वापर करणार आहोत. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बॅटन होल्डर फिट करायचे आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण जे फिटिंग केलेली आहे ऍसेसरीजची फिटिंग केल्यानंतर, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला एक सर्किट डायग्राम तयार करायची आहे, जे आपण वायरिंग तयार करणार आहोत त्या वायरिंग आपल्याला सर्किट डायग्राम तयार करताना म्हणजे जे ऍसेसरीज दिलेले आहे ज्या ठिकाणी आपल्याला होल्डरला फिट करायचे आहे, स्विचेसचं कनेक्शन आहे, मग होल्डरचं कनेक्शन, स्विचेसचं कनेक्शन कसं करायचं, त्यासाठी आपल्याला सर्किट डायग्राम तयार करायचे, म्हणजे सर्किट डायग्राम सुद्धा तयार करणे एक स्किल आहे. त्याच्यानंतर त्याच्या आपण जे सर्किट डायग्राम तयार केलेली आहे ती सर्किट डायग्राम तयार केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला त्याचे कनेक्शन करायचे, म्हणजे सर्किट डायग्रामनुसार आपले कनेक्शन करायचे, म्हणजे लॅम्प तुमचा पॅरलल जोडला जातो, सर्किट त्याच्यामध्ये सिरीज मध्ये जोडला जातो, मग स्विचेस आपण कुठे जोडलेली आहे, स्विच न्यूट्रल वायर मध्ये जोडली आहे की फेज वायर मध्ये जोडलेली आहे ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर याचं टेस्टिंग, आपण जी वायरिंग जी केलेली आहे त्या वायरिंगची आपल्याला टेस्टिंग करायची आहे, म्हणजे आपण काय करणार की जी वायरिंग तयार केल्यानंतर आपण टेस्ट लॅम्पच्या साह्याने त्याची टेस्टिंग करणार या वायरिंगची, किंवा मेगरिंग सुद्धा तुम्ही करू शकता, मेगरचा वापर करून तुम्ही या वायरिंगची टेस्टिंग घेऊ शकता, तुम्ही तयार केलेली वायरिंग बरोबर आहे की नाही ते आपल्याला पाहायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही जर महत्वाची गोष्ट लक्षात जर घेतली, टेस्टिंग करत असताना लॅम्प कसा लागतो किंवा मेगर किती रिडिंग दाखवतं ते पाहायचं आपल्याला, मेगर झिरो रिडिंग दाखवतं की मेगर इन्फायनाईट रिडिंग दाखवतं ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जो लॅम्प लागतो तो कसा लागतो ते पाहायचं आहे. त्याच्यानंतर आपण टेस्टिंग केल्यानंतर आपण स्विच ऑन करतो तेव्हा त्या सर्किटमधून करंट वाहतो की नाही ते पाहण्यासाठी तुम्हाला न्यूमन टेस्टरचा सुद्धा आपल्याला वापर करायचा आहे. त्याच्यानंतर याचं वर्किंग, म्हणजे सर्व टेस्टिंग झाल्यानंतर आपण काय करणार की जी तुम्ही वायरिंग तयार केली होती त्या वायरिंगला रिक्वायर्ड जो सप्लाय आहे 230 व्होल्टचा, सिंगल बेस 230 व्होल्टचा आपण त्याला सप्लाय देणार, आणि त्याच्यानंतर स्विचिंग ऑपरेशन आपण पाहणार, म्हणजे पहिली स्विच ऑन केल्याबरोबर किती लाईट लागतात, दुसरी स्विच लागली, तिसरी स्विच वापरली, चौथी स्विच वापरली, हे लाईट कसे लागतात ते आपल्याला पाहायचं आहे. आणि त्याच्यानंतर पाहायचं आहे या वायरिंगचं अप्लिकेशन काय आहे, म्हणजे वायर आपण जी वायरिंग केली या वायरिंगचा मुख्य उपयोग कुठे होतो आणि या वायरिंग कशा पद्धतीने केली जाते, आणि हे झाल्यानंतर आपल्याला याचं पाहायचं आहे प्रिकॉशन्स, म्हणजे प्रॅक्टिकल केल्यानंतर आपण सर्वात शेवटी जेव्हा आपण पाहतो की आपण जेव्हा वायरिंग तयार करतोय, वायरिंग तयार करताना तुम्हाला काही प्रिकॉशन, म्हणजे जे दक्षता आहे जी दक्षता तुम्हाला घ्यायची आहे, त्यामुळे जो इन्सिडेंट आहे म्हणजे एखादा अपघात होणार नाही किंवा स्वतःला इजा होणार नाही, तर ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. आणि अशा पद्धतीने या सर्व स्किल्स या प्रॅक्टिकल मध्ये आपल्यामध्ये येणार आहे. याच्यानंतर बघूया आपण रिक्वायर्ड मटेरियल आणि टूल्स. मित्रांनो, या प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला जे मटेरियल रिक्वायर्ड लागणार आहे, प्रॅक्टिकल करायला जे मटेरियल लागणार ते या तक्त्यामध्ये मी दाखवलेलं आहे. त्या तक्त्यामध्ये तुम्ही पाहिलं त्या ठिकाणी पर्टिक्युलरचं म्हणजे लागणारं साहित्य कोणतं कोणतं आहे ते आपल्याला लागणार, त्याच्यानंतर त्याचा साईज दिलेला आहे, त्याच्यानंतर किती क्वांटिटीमध्ये ते लागतं ते दिलेलं आहे याच्यामध्ये. तर आपल्याला याच्यामध्ये काय लागणार आहे, पीव्हीसी केसिंग कॅपिंग आपल्याला घ्यायची आहे. पीव्हीसी केसिंग कॅपिंग आपल्याला घ्यायची आहे 1 इंचवाली, म्हणजे 25 mm वाला आपल्याला काय करायचं आहे, पीव्हीसी केसिंग कॅपिंग घ्यायची आहे. साधारणतः ही केसिंग कॅपिंग आपल्याला 3 मीटर जवळपास लागणार आहे, 3 मीटर तुम्हाला केसिंग कॅपिंग घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे पीव्हीसी जंक्शन बॉक्स. या ठिकाणी आपल्याला जेव्हा आपण फिटिंग करू, फिटिंग करताना आपल्याला काही ठिकाणी जंक्शन बॉक्सचा वापर घ्यावा लागणार आहे. यामध्ये आपल्याला वेगवेगळे जंक्शन बॉक्स लागणार आहे, त्याच्यामध्ये वन वे जंक्शन बॉक्स लागणार आहे, थ्री वे जंक्शन बॉक्स लागणार आहे, आपल्याला फोर वे जंक्शन बॉक्स लागणार आहे. तर हे जे आपले जे लेआउट डायग्राम असेल त्या लेआउट डायग्राम प्रमाणे ते ऍज पर रिक्वायरमेंट राहील, किती लागतं आपल्याला लेआउट डायग्राम तयार केल्यानंतर आपल्याला कोणत्या ठिकाणी कोणता जंक्शन बॉक्स वापरायचा आहे ते आपल्याला लेआउट डायग्रामवरून ठरणार आहे आपलं. त्याच्यामुळे ते ऍज पर लेआउट डायग्राम तुम्हाला ते जंक्शन बॉक्सेसची निवड करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लागणार या ठिकाणी पॅटर्न होल्डर, आपल्याला ज्या ठिकाणी लॅम्प फिट करायचा तर लॅम्प फिट करण्यासाठी आपल्याला बॅटन होल्डर लागणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला 6 एम्पियर 250 व्होल्टचे 3 बॅटन होल्डर आपल्याला लागणार आहे.
त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे वन वे स्विच. जी स्विच आपण जी वापरणार या ठिकाणी आपण फ्लॅश पियानो स्विच आपल्याला वापरायची आहे. टम्बलर स्विच आपण या ठिकाणी वापरून नाही राहतो, फ्लॅश पियानो स्विच वापरतो आपण. ठीक आहे, जी आपल्याला 6 एम्पियर 250 व्होल्ट 1 नंबर ही जी स्विच आहे ही स्विच मास्टर स्विच म्हणून काम करणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे 2 वे स्विचेस, त्याच प्रकारच्या स्विचेस घ्यायच्या आपल्याला. त्या सुद्धा घ्यायचे आपल्याला 6 एम्पियर 250 व्होल्ट, त्या लागणार आहे आपल्याला 3 नंबर स्विचेस लागणार आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पीव्हीसी कॉपर वायर लागणार आहे. पीव्हीसी कॉपर वायर आपण हा 1/18 सुद्धा घेऊ शकतो किंवा 1.5 mm चा mm² स्टँडर्ड वायर तो घ्यायचा आहे. या ठिकाणी वायर घेताना वेगवेगळ्या कलरचा शक्यतो लाल पिवळा आणि काळ्या रंगाची वायर आपण वापरूया, ज्यामुळे आपल्याला कनेक्शन कसं आहे ते पटकन आणि लवकर समजेल. ती वायर आपल्याला साधारणतः 8 ते 10 मीटर आपल्याला वायर लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे लॅम्प. याच्या ठिकाणी आपण जे लॅम्प वापरणार आहोत ते लॅम्प जे आहे 40 वॅट किंवा 60 वॅटचे आपण लॅम्प वापरणार आहोत, ते लागणार आहे आपल्याला 3 नंबर लागणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर पीव्हीसी केसिंग कॅपिंग, त्याच्यानंतर ते आपण जे स्क्वेअर ब्लॉक बसवणार आहोत आपण पीव्हीसी स्क्वेअर ब्लॉक बसवणार आहोत. त्याच्यानंतर स्विचेस बसवण्यासाठी होल्डर बसवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रू लागणार आहे. साधारणतः आपण 1/2 इंचचा स्क्रू किंवा 20 mm स्क्रू आपण वापरूया आणि जे स्क्वेअर ब्लॉक आहे ते स्क्वेअर ब्लॉक बसवण्यासाठी 50 mm स्क्रूचा आपण वापर करू. हे सुद्धा आपल्याला ऍज पर रिक्वायरमेंट लागणार आहे. कारण याच्यामध्ये आपल्याला केसिंगसाठी सुद्धा आपल्याला स्क्रू वापरायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिकलसाठी मटेरियल रिक्वायर्ड लागणार आहे. यानंतर पाहूया आपण की या प्रॅक्टिकलसाठी आपल्याला टूल्स कोणते लागणार आहे. कारण जेव्हा आपण प्रॅक्टिकल करतो तर प्रॅक्टिकल करत असताना आपल्याला टूल्स सुद्धा आपल्याला पाहिजे आहे. ते टूल्स कोणते लागणार आहे मित्रांनो, या प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला टूल्स जे लागणार आहे ते या पद्धतीने लागणार आहे. त्याच्यामध्ये आपण या चार्ट मध्ये दाखवलं तुम्हाला की या ठिकाणी विवरण दिलेलं आहे टूल्स, त्याच्यानंतर या ठिकाणी साईज दिलेला आहे आणि क्वांटिटी लागणार आहे आपल्याला. तर याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे स्टील रूल मेजरमेंट करण्यासाठी आपण घेणार आहोत 300 mm स्टील रूल जे ते 1 नंबर आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर हेक्सा विथ ब्लेड 300 mm हेक्सा आणि त्याचा ब्लेड घेऊन येणार आपण 1 नंबर. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे पोकर 100 mm 1 नंबर लागणार आहे. त्याच्यानंतर कॉम्बिनेशन प्लायर लागणार आहे आपल्याला 150 mm 1 नंबर. हा प्लायर आपल्याला इन्सुलेटेड प्लायर घ्यायचा आहे. त्याच्यानंतर कटर किंवा तुम्ही नाईफ घेऊ शकता, इलेक्ट्रिशियन नाईफ आहे ते नाईफ सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा कटर सुद्धा वापरू शकता. कटर तुम्हाला घ्यायचा आहे 150 mm 1 नंबर. त्याच्यानंतर घ्यायचा तुम्हाला हॅमर, बॉलपिन हॅमर घ्यायचा तुम्हाला 250 ग्रामचा 1 नंबर बॉलपिन हॅमर घ्यायचा आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे स्क्रू ड्रायव्हर 150 mm 1 नंबर. हा जो स्क्रू ड्रायव्हर तुम्ही जो घेणार आहे हा इन्सुलेटेड स्क्रू ड्रायव्हर घेणार आहोत 150 mm. त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला कनेक्टर 100 mm 1 नंबर. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे ड्रिल मशीन, इलेक्ट्रिकल ड्रिल मशीनचा आपण या ठिकाणी वापर करणार आहोत. 12 mm जी कॅपॅसिटी आहे ते सुद्धा आपल्याला 1 नंबर लागणार आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला लागणार आहे निवान टेस्टर लागणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला लागणार आहे टेस्ट लॅम्प आपल्याला लागणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण एक जे आहे जे मेगर सुद्धा आपण घेणार आहोत. इन्सुलेशन टेस्टिंग आपल्याला करायचं आहे, इन्सुलेशन टेस्टिंग आपल्याला करायचं आहे, त्यामुळे आपण मेगर सुद्धा वापरणार आहोत. तर जे टूल्स आपल्याला मिळालेले आहे त्याच्यानंतर आपण मटेरियल आपण त्याचा निवड केलेली आहे. आता बघू आपण याचा पहिले लेआउट डायग्राम कसा काढायचा, लेआउट डायग्राम कशी तयार करायची. मित्रांनो, या ठिकाणी आपण लेआउट डायग्राम दाखवले, लेआउट डायग्राम आपण काढलेली आहे. लेआउट डायग्राम मध्ये आम्ही मापं दाखवले, याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की 250 mm मापाचं आहे केसिंग जे आहे ते कापून घेतलेली आहे. म्हणजे 250 मापाचे सारखे तुकडे केलेले आहेत, ते कापून घेतलेले आपण एक्सा प्लेटच्या साहाय्याने कापून घेतलं आपण. त्याच्यानंतर आपण ही केसिंग जी आहे म्हणजे लेआउट जे आहे त्या पद्धतीने तयार केलेलं आहे आणि या लेआउटनुसार आपल्याला केसिंग फिट करायची आहे. याच्यामध्ये आपल्याला पहिले स्ट्रेट लाईन काढून घ्यायची, पहिले सर्व जे आहे लाईन वगैरे बरोबर असायला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला ज्यावरती केसिंग जी आपल्याला ठोकायची आहे तर त्या ठिकाणी विशिष्ट अंतरावरती सारख्या अंतरावरती तुम्हाला उडन स्क्रू लावायचे आहे. साधारणतः 1/2 इंचचा तुम्ही स्क्रू या ठिकाणी तुम्ही लावू शकता. पहिले काय घ्यायचं की या पट्टीला तेवढ्या अंतरावरती पहिले पोखरचे सारखे छिद्र बांधून घ्यायचं. छिद्र बांधून घेतल्यानंतर पहिले सारख्या अंतरावरती छिद्र बांधून घ्यायचे. साधारणतः 250 mm आहे तर या ठिकाणी तुम्हाला 3 स्क्रू या ठिकाणी फिट करायचे. साधारणतः प्रत्येक ठिकाणी 3-3 स्क्रू फिट केल्यामुळे काय होणार की जी पट्टी आहे ती पट्टीशी वरती येणार नाही, पट्टी उकळ राहणार नाही, ते आपल्याला पाहायचं आहे. स्क्रू आपल्याला स्क्रूच्या साहाय्याने पट्टी फिट करून घ्यायची आहे. स्क्रूच्या साहाय्याने प्रत्येक पट्टी फिट केल्यानंतर या पट्टीच्या वरच्या भागाला या ठिकाणी आपल्याला 1, 2, 3 आपल्याला वन वे जंक्शन बॉक्स या ठिकाणी वापरायचे जे पीव्हीसी स्क्वेअर ब्लॉक आहे ते आपल्याला स्क्रूच्या साहाय्याने फिट करायचे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला खाली सुद्धा या ठिकाणी असेच जंक्शन बॉक्स आपल्याला बसवायचे या ठिकाणी. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण काय करणार की हा जो भाग दिसतो आपण काय करणार या ठिकाणी स्क्वेअर जो जॉईंट आहे तो आपल्याला स्क्वेअर जॉईंट या ठिकाणी लावणार वरती आपण केसिंग केल्यानंतर की म्हणजे याची पट्टी पहिले आपल्याला लावायची आहे. त्याच्यानंतर पट्टी लावल्यानंतर म्हणजे केसिंग लावायची आहे. केसिंग लावल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये वायरिंग करायची आहे.
मग केसिंग फिट झाल्या तर तुम्हाला काय करायचं की याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये वायर्स काढायचे तुम्हाला. या ठिकाणी येणारे दोन वायर असतील, या ठिकाणी सुद्धा दोन वायर असतील, या ठिकाणी सुद्धा दोन वायर असतील. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी तीन मशीनच्या सहाय्याने छिद्र करून तुम्हाला त्या ठिकाणी दोन दोन या ठिकाणी वायर काढायचे आहेत. त्याचप्रमाणे सुद्धा या ठिकाणी सुद्धा वायर काढायचे आहे. या सुद्धा ठिकाणी दोन वायर येणार आहेत, या ठिकाणी तीन वायर येणार आहेत, या ठिकाणी तीन वायर येणार आहेत, या ठिकाणी तीन वायर येणार आहेत. हे सर्व वायर बाहेर काढल्यानंतर याच्यावरती जे कॅपिंग असतं ते कॅपिंग तुम्हाला लावून द्यायचं आहे. कॅपिंग लावल्यानंतर याच्यावरती तुम्हाला या ठिकाणी तीन बॅटन होल्डर बसवायचे. त्यानंतर या ठिकाणी मास्टर स्विच म्हणून वन वे स्विच बसवायची आहे. त्यानंतर या ठिकाणी एक टू वे स्विच, टू वे स्विच नंबर दोन आणि टू वे स्विच नंबर तीन हे सुद्धा बसवायचे आहे. स्विच मशीन बसवण्या अगोदर त्याची जी वायर आहे आपण ते वायर बरोबर पद्धतशीर जोडायचे आहे. वायर उकळण्यासाठी शक्यतोपणे वेगवेगळ्या कलरच्या वायरचा वापर करा. या ठिकाणी तीन वायर नसत असल्यामुळे आपण काय करणार त्याच्यामध्ये की दोन वेगवेगळ्या कलरच्या वायरचा वापर करणार आहोत. त्याच्यानंतर याच्यामध्ये सुद्धा तसंच आणि याच्यामध्ये सुद्धा तसंच आपल्याला वायरिंग करायची आहे. ही सर्व वायरिंग केल्यानंतर याच्यावरती तुम्हाला होल्डर इथे बसवायचे, या ठिकाणी स्विचेस बसवायचे आणि या लेआउट डायग्राम प्रमाणे आपल्याला काय करायचं आहे वायरिंगची फिटिंग करायची. आणि या ठिकाणी आपण जी फिटिंग करणार आहोत ती पीव्हीसी केसिंग कॅपिंगची फिटिंग आहे. हे लेआउट डायग्राम बरोबर आता हे जे माप आहे, माप आपण जे घेतलेले आहे ते माप सुद्धा आपण कमी जास्त करू शकतो. आपल्याला ऍज पर रिक्वायर्ड आपण ते माप घेऊ शकतो. दुसरी गोष्ट जर समजा आपण ह्याचं आम्ही वायरिंग बूथवर तुम्हाला प्रॅक्टिकल सांगतो, पण जेव्हा तुम्हाला समजा भिंतीवरती जर करायचं असेल आणि केसिंग जर बसवायची असेल तर पहिले तुम्हाला भिंतीमध्ये ड्रिल मशीनच्या सहाय्याने छिद्र पाडून घ्यावं लागेल. छिद्र पाडल्यानंतर त्याच्यामध्ये उडन गिट्टी किंवा पीव्हीसी गिट्टी ते आतमध्ये बसवावं लागेल आणि त्याच्यानंतर स्क्रूच्या सहाय्याने पट्टी बसवावं लागेल. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे आपण जेव्हा भिंतीवरती केसिंग बसवणार तेव्हा आपल्याला भिंतीमध्ये पहिले ड्रिल मशीनच्या सहाय्याने छिद्र पाडून त्याच्यामध्ये आपल्याला गिट्टी बसणे आवश्यक आहे. त्याच्याशिवाय स्क्रू हा बसणार नाही. म्हणून उडन गिट्टीचा सुद्धा आपल्याला ठिकाणी वापर करायचा वायरिंग करतेवेळी. दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, आपण जेव्हा लेआउट तयार करत आहोत त्यानंतर आपण जेव्हा वायरिंग करतो तर वायरिंग करत असताना आपण जी केसिंग बसवत आहोत ती बरोबर 90° या ठिकाणी बसायला पाहिजे. तुमची केसिंग ही तिरपी बसायला नको. त्यामुळे तुम्हाला काय करायचं या ठिकाणी लाईन दोरीच्या सहाय्याने पहिले लाईन आखून घ्यायची आहे. सरळ आलं पाहिजे ते. त्यामुळे केसिंग सुद्धा आपली सरळ राहिली पाहिजे, केसिंग सेल सुद्धा राहिली पाहिजे. अशा पद्धतीने आपण हा लेआउट डायग्राम पाहिलेला आहे. आणि आता लेआउट डायग्राम काढल्यानंतर आता आपण त्याचा सर्किट डायग्राम आणि कनेक्शन डायग्राम. त्या पॅकेजचा सर्किट डायग्राम आपण खालील प्रमाण दाखवलेला आहे. सर्किट डायग्राम मध्ये पाहायच्यामध्ये तुम्हाला तीन बॅटन होल्डर दाखवले, तीन लॅम्पचे तीन होल्डर दाखवलेले आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी एक सिंगल पोल स्विच दाखवलेला आपण हा मास्टर स्विच म्हणून काम करणार आहे. वन वे स्विच आहे हा. त्याच्यानंतर या ठिकाणी टू वे स्विच एक, टू वे स्विच नंबर दोन आणि टू वे स्विच नंबर तीन. याप्रमाणे आपल्याला आता या सर्किट डायग्रामचे वायरिंग करायचे, आपल्याला कनेक्शन करायचे आहे. तर पूर्वी आपल्याला काय करायचं की सर्व होल्डर्स वगैरे तुम्हाला चेक करून घ्यायचे, त्याचे टर्मिनल्स बरोबर आहे ना ते पाहून घ्यायचे. तर जर समजा टर्मिनल्स जर बरोबर नसतील तर ते होल्डर बदलून टाका तुम्ही. कारण काय की जर समजा त्याचे टर्मिनल्स लूज जर असेल तर त्या ठिकाणी कनेक्शन बरोबर होणार नाही आणि महत्वाची गोष्ट लाईट लागणार नाही. त्या सर्किट डायग्राम प्रमाणे आपल्याला परत पाहायचं की स्विचेसची जी पोझिशन आहे ती टू वे स्विचेसची, खास करून सिंगल पोल स्विचेस पोझिशनची तेवढं हे महत्व नाही. कारण काय त्याचे दोन टर्मिनल असतात, आपण ते बरोबर व्यवस्थित जोडू शकतो. परंतु टू वे स्विच मध्ये त्याचे जे टर्मिनल्स दाखवले ते टर्मिनल्स तुम्हाला बरोबर पहिले पाहून घ्यायचे आहे. त्याचा कॉमन टर्मिनल कोणता आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी तीन रंगाच्या वायरचा वापर केलेला आहे. त्याच्यापैकी लाल रंगाचा जो वायर दाखवलाय तुम्हाला तो फेज म्हणून मी दाखवलेला आहे या ठिकाणी फेज कनेक्शन. त्याच्यानंतर लॅम्पसाठी म्हणजे प्रत्यक्ष उकळण्यासाठी या ठिकाणी पिवळ्या रंगाची वायर मी वापरलेली आहे. जेणेकरून आपण जे कॉमन कनेक्शन घेतलेलं आहे या ठिकाणी कॉमन टर्मिनल जे कनेक्शन घेतलं आहे लॅम्प सोबत ते कनेक्शन आपल्याला पटकन उकळण्यासाठी घेतलेलं आहे. आता या पद्धतीने वायरिंग करताना आपण लेआउट डायग्राम प्रमाणे आपण ऍसेसरीज फिट केली होती. ते ऍसेसरीज फिट केल्यानंतर त्यामध्ये लॅम्पसाठी दोन वायर, त्याच्यानंतर टू वे स्विच मध्ये तीन वायर काढायचे आपल्याला. तर ते वायर काढून त्याची बरोबर व्यवस्थित मार्किंग करून घेतलेली आहे. मार्किंग करून घ्यायची तुम्हाला किंवा वेगवेगळ्या रंगाचे वायर वापरले. या ठिकाणी जर लाल वायर हा वर्तुळ येणार जो आपण वापरला तो लाल रंगाचा वापरला, तुम्ही हा पिवळ्या रंगाचा वापरला किंवा न्यूट्रल काळ्या रंगाचा वापरला, खालचा निळ्या रंगाचा वायर वापरला, तर तुमच्या ते लवकर लक्षात येईल की आपलं कुठलं कनेक्शन कुठे करायचं आहे. तर सर्किट डायग्राम मध्ये पहा तुम्हाला सर्वात पहिले या ठिकाणी आपण जो फेज वायर जो घेतलेला आहे तो फेज वायर पहा या ठिकाणी मास्टर स्विच मध्ये कशा पद्धतीने जोडलेला आहे. काय केलेलं आहे की या मास्टर स्विच मधला जो इनकमिंग जो वायर आहे तो आपण काय केला की इथून एक बाहेर काढलेला वायर होय प्रत्येक स्विचच्या दुसऱ्या टर्मिनल. समजा हे वन टर्मिनल आहे, दुसरं टर्मिनल आहे, तर हे दुसरं जे टर्मिनल आहे दोन टर्मिनलमध्ये जोडलेलं आहे. एक दोन तीन चार स्विच आपण या पद्धतीने जोडलेले मी या लाल रंगाने दाखवलेले कनेक्शन. त्याच्यानंतर याचा जे वन टर्मिनल होतं वरचा जे टर्मिनल आहे ते याचं जे आउटगोईंग टर्मिनल आहे स्विचचे जे आउटगोईंग टर्मिनल आहे
या आउटगोइंग टर्मिनल मधून प्रत्येक टर्मिनल वन टर्मिनल मी या पद्धतीने जोडलेले आहे. त्याच्यानंतर हा जो कॉमन टर्मिनल आहे या सीटचा कॉमन टर्मिनल मी या होल्डर सोबत जोडलेला आहे. होल्डरच्या एका टर्मिनलला जोडलेला आहे. दुसऱ्या सीटचा कॉमन टर्मिनल हा दुसऱ्या होल्डर सोबत जोडलेला आहे. दुसऱ्या होल्डरच्या एका टर्मिनलला जोडलेला आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या सीटचं जे कॉमन टर्मिनल आहे ते सुद्धा मी तिसऱ्या नंबरचं जे होल्डर आहे त्याच्या एका टर्मिनलला जोडलेलं आहे. अशा पद्धतीने आपण स्विचचं कनेक्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर याचा न्यूट्रल जो वायर आहे तो न्यूट्रल वायर काय केला आपण पहिल्या होल्डरचं जे टर्मिनल उरलेलं टर्मिनल जे होतं त्याला जोडलेलं आहे. तिथून आपण काय केलं आहे दुसऱ्या जे होल्डर आहे त्याच्या टर्मिनलला जोडलेला आहे. तिसऱ्या टर्मिनलला जोडलेला आहे. अशा पद्धतीने आपण हे या पद्धतीने आपण त्याला न्यूट्रल वायर जोडलेलं आहे. अशा पद्धतीची जोडणी केल्यामुळे काय होणार आहे हे तिन्ही लॅम्प आपले पॅरलल मध्ये लागणार आहे. आता याच्यामध्ये कसं होणार आहे ऑपरेशन जे आपल्याला पाहायचं आहे हे सर्किट डायग्राम मला सर्किट डायग्राम प्रमाणे तुम्हाला पहिले कनेक्शन करायचे आहे. कनेक्शन केल्यानंतर याची प्रोसिजर आणि वर्किंग मी तुम्हाला सांगतोच आहे. परंतु तत्पूर्वी आपल्याला काय करायचं आहे की हे जे कनेक्शन आपण जे केलेले आहे कनेक्शन बरोबर मजबूत असायला पाहिजे. त्याच्यानंतर बाजूपेक्षा जास्त इन्सुलेशन तुम्हाला काढायचं नाही आहे. त्याच्यानंतर लूज कनेक्शन नको आहे. वायर ओकण्यासाठी वेगवेगळ्या कलरचे वायर वापरायचे आणि जे सर्किट डायग्राम आहे हे सर्किट डायग्राम प्रमाणे आपण जे ऍसेसरीज जोडलेले ते ऍसेसरीजचं पूर्ण कनेक्शन या सर्किट डायग्राम प्रमाणे तुम्हाला करायचं आहे. आणि आता आपण याचं प्रोसिजर आणि वर्किंग कसं आहे ते आपण पाहूया. सर्किट डायग्राम आपण तयार केली, लेआउट डायग्राम आपण तयार केला होता. त्याच्यानंतर आपण सर्व फिटिंग केलेली आहे आपली. आता याचं वर्किंग कसं होतं आपण जे कनेक्शन डायग्राम तयार केलेली आहे त्याचप्रमाणे आपण कनेक्शन केलेले आहे ते कनेक्शन आपले बरोबर आहे की नाही ते पहिले आपण इथे तुमच्या इन्स्ट्रक्टरकडून तुम्ही चेक करून घ्या. सर्किट डायग्राम प्रमाणे कनेक्शन केलेले आहे की नाही ते तुम्ही इन्स्ट्रक्टरकडून चेक करून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सर्व आपण ऍसेसरी जे बसवले आहे ते सुद्धा आपल्याला चेक करून घ्यायचे आहे. होल्डर जे बसवले आहे ते बरोबर बसवले गेले आहेत की नाही. या ठिकाणी फिटिंग सुद्धा आपली लूज असता कामा नये. म्हणजे होल्डर जे आपण बसवलं ते लूज असायला नको. त्याच्यानंतर जे आपण स्विचेस बसवले आहे त्या सुद्धा व्यवस्थित पोझिशनमध्ये बसवले आहे की नाही ते चेक करायचे. या ठिकाणी आपण काय केलं आहे की फ्लॅश पियानो स्विच वापरला असल्यामुळे तुम्हाला त्याचे टर्मिनल ओळखणं फार सोपी जातं. कारण काय मधला टर्मिनल त्याचा तो कॉमन टर्मिनल असतो आणि उरलेले दोन टर्मिनल आउटगोइंग टर्मिनल असतात. आता याच्यामध्ये आपण पाहणार की याचं वर्किंग कसं होतं. म्हणजे ऍक्च्युली प्रोसेस तुम्ही केलेली आहे पूर्णपणे प्रोसिजर तुमची. तुम्ही फिटिंग केलेली आहे, केसिंग बसवलेलं आहे तुम्ही. त्याच्यानंतर ऍसेसरीज बसवलेलं आहे, वायरिंग कनेक्शन केलेलं आहे, सर्व साहित्याचा बरोबर वापर केलेला आहे. आता याचं वर्किंग आपल्याला पाहिजे. याचं वर्किंग कसं होतं की पहिले आपल्याला वायरिंग तयार केल्यानंतर तुम्ही टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने या वायरिंगची टेस्टिंग तुम्ही करून घ्या. या वायरिंगच्या सिरीजमध्ये एक टेस्ट लॅम्प जोडायचा आणि स्विच ऑन करून लाईट चालू करून पाहिजे. जर आपलं कनेक्शन जर बरोबर असेल, व्यवस्थित जर कनेक्शन जर असेल तर आपला या सर्किटमध्ये उरलेला लॅम्प हा टेस्ट लॅम्प हा डीम लागेल. त्याचा अर्थ आपली वायरिंग बरोबर आहे असं आपल्याला समजायचं आहे. समजा लॅम्प जर लागलाच नाही, डीम लॅम्प जो लागला म्हणजे तो लागला नाही, लाईटच लागला नाही, तर आपल्याला प्रत्येक याचं कनेक्शन तुम्हाला चेक करायचं. स्विच मधले कनेक्शन बरोबर आहे की नाही ते पाहिजे. त्याच्यानंतर होल्डर मधले कनेक्शन बरोबर आहे की नाही ते पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं वायरिंगचं इन्सुलेशनचं जमलं नाही ते सुद्धा आपल्याला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जर आपण टेस्ट लॅम्पचा वापर केला तर तुम्ही याचं मेजरिंग सुद्धा करू शकता. इन्सुलेशन टेस्टर जे आहे इन्सुलेशन टेस्टरचा तुम्ही वापर करून त्याचं मेजरिंग करू शकता. आणि मेजरिंग केल्यानंतर त्याचा रेजिस्टन्स हा शून्य येतो का किंवा इन्फिनिट ते पाहिजे. शून्य जरी असेल तर कुठेतरी शॉर्ट झालेलं ते पाहिजे. समजा टेस्ट लॅम्प त्याच्यामध्ये ब्राईट जर लागत आपली वायरिंग कुठेतरी शॉर्ट झालेली आहे असं आपल्याला समजायचं. अशा पद्धतीने आपण टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने टेस्टिंग केल्यानंतर टेस्ट लॅम्प काढून टाकायचा. टेस्ट लॅम्प काढल्यानंतर या सर्किटला सिंगल फेज 240 व्होल्टचा सप्लाय द्यायचा. आता याचं खरं वर्किंग कसं असतं बा, याचं वर्किंग दोन प्रकार होते. पहिलं वर्किंग म्हणजे काय की याच्यामध्ये आपण लॅम्प जे आहे एका वेळेस एवढे लॅम्प लावू शकतो एका वेळेस. त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल सुद्धा आपण याच्यामध्ये लॅम्प वापरू शकतो. जसं आता उदाहरणार्थ की वार्डन जो आहे पीक हॉर्स मध्ये म्हणजे संध्याकाळी 6 वाजेपासून तर रात्री 11 वाजेपर्यंत जर समजा लाईट जर चालू ठेवायची जर असेल तर आपण काय करणार त्याच्यामध्ये की ही स्विच ऑन करणार. ही स्विच ऑन केल्यामुळे काय होतं की जे वरचं जे कनेक्शन आहे, वरचं जे कनेक्शन तुम्हाला दाखवलेलं आहे पूर्ण, हे कनेक्शन सर्व यामधून करंट वाहतो. करंट वाहल्यामुळे काय होतं हे स्विच इथे या ठिकाणी जोडलेली आहे त्यामुळे सर्व लाईट लागतात. सर्व लाईट लागल्यानंतर या ठिकाणी जर समजा आपण ही टूरिस्ट स्विच जरी खाली जरी केली तरी लॅम्प बंद होत नाही. म्हणजे तुम्ही इंडिव्हिज्युअली त्या कंडिशन मध्ये लॅम्प बंद करू शकत नाही जोपर्यंत वार्डन मास्टर स्विच ही ऑफ करत नाही. साधारणतः 6 वाजेपासून तर 11 वाजेपर्यंत त्याला लाईट जर चालू ठेवायची जर असतं वार्डन ठरवलं की 6 ते आपल्याला 11 वाजेपर्यंत लाईट चालू ठेवायची, तर याच्या ठिकाणी स्विच ऑन केल्यानंतर जेव्हा तो बंद करेल 11 वाजता तुमचा टाइम पिरियड संपल्यानंतर त्यांनी ही स्विच ऑफ केली. ऑफ केल्यानंतर काय होणार हे लाईट सर्वच्या सर्व बंद पडेल. ही झाली पहिली कंडिशन. म्हणजे वार्डनचं लाईट कंट्रोल करतोय, ऑन ऑफ कोण करतोय, वार्डन करतोय.
परंतु जर समजा आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला जर समजा इंडिव्हिज्युअल वापरायचं असेल किंवा त्याच्या पहिले इंडिव्हिज्युअल आपल्याला वापरायचं असेल तर तुम्ही या स्विचची जर पोझिशन जर बदलली म्हणजे ही जी स्विच जी आहे ही स्विच जर तुम्ही जर खाली जर आणली तुम्ही स्विच कट केली आणि या ठिकाणचं टर्मिनल जोडलं गेलं तर फक्त हा लॅम्प लागेल आणि सध्या स्विच आता ओपन आहे त्यामुळे वरतून इथे कनेक्शन येणार नाही ही स्विच या ठिकाणी आल्यानंतर फक्त हा लॅम्प लागेल त्याच्यानंतर जर याने ठरवलं की नाही मला दुसऱ्यानी जर गेलं हेच बंद गेलं हा लॅम्प लागेल त्याच्यानंतर तिसऱ्या कंडिशन मध्ये हा लॅम्प लागेल म्हणजे याच्या ठिकाणी आता इंडिव्हिज्युअल लॅम्प लागलेले आहे पहिल्या कंडिशन मध्ये पाहतो की मास्टर स्विच ने ऑन केलं होतं आपण सर्व जास्त लॅम्प लागले होते त्याच्यानंतर दुसऱ्या कंडिशन मध्ये आपल्याला पाहायचं आहे की आपल्याला जर समजा इंडिव्हिज्युअल लॅम्प चालू करायचा असेल पीक हॉर्स मध्ये कोणी या लाईटला बंद करू शकत नाही जोपर्यंत तो वाढत मास्टर स्विच ऑफ करणार नाही तोपर्यंत लाईट बंद होणार नाही परंतु दुसऱ्या कंडिशन मध्ये इंडिव्हिज्युअल आपण वापरू शकतो म्हणजे जर एका एका कंपार्टमेंट मधला रूम नंबर 1 मधला लॅम्प आहे मी या ठिकाणी वापरू शकतो दुसरा आहे 2 नंबर मधला 2 नंबर मधला व्यक्ती वापरू शकतो त्याच्यानंतर 3 नंबर मधला जर असेल तर 3 नंबर मधला 3 नंबरचा व्यक्ती आपल्या ठिकाणी सेम आपण वायरिंग कंट्रोल करू शकतो अशा पद्धतीने जी वायरिंग आहे ही वायरिंग होस्टेलमध्ये वापरली जाते त्याचं सर्किटमध्ये तुम्हाला दोन प्रकारे लाईट आपल्याला ऑपरेट करता येतात एका वेळेस एवढ्याच्या तिन्हीच्या तिन्ही लाईट ऑपरेट करणे दुसऱ्या कंडिशन मध्ये जे लॅम्प जे आहे ते लॅम्प इंडिव्हिज्युअली वापरणे अशा प्रकारची जी वायरिंग असते त्या वायरिंगला होस्टेल वायरिंग असं म्हणतात या ठिकाणी मुख्य म्हणजे जे कनेक्शन दिलेलं आहे हे कनेक्शन आपल्याला बरोबर व्यवस्थित करायचे आहेत जेणेकरून आपल्या सर्वच्या सर्व लाईट चालू होतील आणि म्हणजे सर्व लाईट ऑपरेट होणार समजा एखादा लाईट लागत नाही आहे सर्व कनेक्शन बरोबर आहे तरी लॅम्प लागत नाही आहे तर मग तुम्हाला त्या ठिकाणी कोणता फॉल्ट आला ते तुम्हाला चेक करायचं आहे जसं उदाहरण समजा लॅम्प फ्यूज झाला असेल त्याच्यामुळे लाईट बंद पडला असेल ते पाहायचं तुम्हाला किंवा तुम्ही जी वापरलेली स्विच आहे ती स्विच खराब झाली असेल स्विच चे जे नॉचेस आहे त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट जे होतात ते कॉन्टॅक्ट जर लूज झाले असतील तर त्या ठिकाणी लाईट ऑपरेट होणार नाही या सर्व गोष्टी तुम्हाला पाहायच्या आहेत त्याच्यानंतर ही जी वायरिंग आहे तुम्हाला बॅटरीवरती करू शकता तुम्ही त्याच्यानंतर पीव्हीसी केपिंग मध्ये सुद्धा केसी केपिंग मध्ये सुद्धा करू शकता त्याच्यानंतर ही वायरिंग तुम्ही पीव्हीसी कंटेंट वायरिंग मध्ये सुद्धा आपण करू शकतो ही वायरिंग जी आहे ही वायरिंग करताना तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहे त्याची तुम्हाला दक्षता घ्यायची तर त्या दक्षता कशा घ्यायच्या प्रिकॉशन्स काय घ्यायचे ते आपण पाहू शकतो मित्रांनो या ठिकाणी आपण प्रॅक्टिकल करताना प्रिकॉशन्स आपल्याला घ्यायचे जर आपण प्रिकॉशन्स जर घेतल्या नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की बऱ्याचदा काय होतं की वेगवेगळा अपघात सुद्धा होऊ शकतो जर समजा आपलं साहित्याचा आपण बरोबर जर वापर जर केला नाही किंवा टूल्स आपण जर बरोबर वापरले नाही त्याच्यानंतर आपले कनेक्शन जर लूज असतील तर ते आपल्याला प्रिकॉशन्स पाहिजे आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारच्या प्रिकॉशन्स या ठिकाणी घ्यायचे प्रॅक्टिकल करत असताना आपल्याला सर्वात पहिले सिलेक्ट प्रॉपर साईज टूल्स अँड मटेरियल ही आपली सर्वात महत्वाची दक्षता आहे की आपल्याला जे टूल्स वापरायचे ते प्रॉपर साईजचे असेल म्हणजे आणि शक्यतोपणे आपण इलेक्ट्रिकलमध्ये जे वापरतो ते सर्व साहित्य आपलं टूल जे आहे ते इन्सुलेटेड असायला पाहिजे त्याच्यानंतर मटेरियलचं रेटिंग जे आहे ते योग्य प्रकारचं असलं पाहिजे म्हणजे स्विचेस आहे स्विचेसचं रेटिंग आपलं बरोबर असलं पाहिजे आपण जी वायर वापरणार आहोत ती वायर सुद्धा आपली बरोबर असायला पाहिजे वायर कुठली वापरायची ते सुद्धा आपल्याला ठिकाणी माहीत असायला पाहिजे त्याच्यानंतर त्या होल्डर्स जे आपण ते सुद्धा आपल्याला बरोबर वापरायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये फिटिंग ऑफ केसिंग कॅपिंग ही प्रॉपरली करायची आपण जेव्हा लेआउट डायग्राम प्रमाणे आपल्याला केसिंग फिट करायची आहे केसिंग फिट केल्यानंतर त्याच्यावरती जे ऍसेसरीज आहेत ते ऍसेसरीज बरोबर व्यवस्थित लावायचे ऍसेसरीज शक्यतोपणे लूज राहता कामा नये जसं होल्डर लावतो आपण ते लूज राहता कामा नये स्विचेस आहेत ते लूज राहता कामा नये तर त्याची फिटिंग बरोबर असायला पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं जेव्हा आपण कनेक्शन करतो वायरचे जेव्हा आपण कनेक्शन करणार आहोत म्हणजे सर्किट डायग्राम प्रमाणे आपण जेव्हा कनेक्शन करतो ते कनेक्शन करत असताना टर्मिनल मध्ये आपण जेव्हा वायर जोडतोय तर ते वायर बरोबर व्यवस्थित जोडल्या पाहिजे त्या ठिकाणी लूज कनेक्शन असता कामा नये शक्यतोपणे वायरिंग करताना लूज कनेक्शन हे अवॉइड केलं पाहिजे त्याच्यानंतर प्रॉपर साईजचं इन्सुलेशन तुम्हाला रिमूव्ह करायचं आपण जेव्हा वायर कंडक्टरचं इन्सुलेशन काढतो तर ते इन्सुलेशन काढताना तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे की त्या ठिकाणी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात इन्सुलेशन काढायचं नाहीये योग्य आणि योग्य मापाचं इन्सुलेशन काढायचं आहे आणि ते बरोबर व्यवस्थित टर्मिनलमध्ये टाईट करायचं आपण जेव्हा ते स्क्रू जेव्हा टाईट करतो होल्डरमध्ये जेव्हा आपण टर्मिनलमध्ये स्क्रू जे आहे व्यवस्थित टाईट करायचे ते लूज राहता कामा नये त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं की आपण जेव्हा वायरिंग करतोय तर शक्यतोपणे वेगवेगळ्या कलरची आपल्याला वायरिंग वापरा फेस वायर करता तुम्ही लाल वायर वापरा न्यूट्रल करता तुम्ही काळा वायर वापरा त्याच्यानंतर मध्ये आपलं तिसरा जो वायर आहे तुम्ही पिवळ्या किंवा निळ्या रंगाचा वायर वापरा ज्यामुळे तुम्हाला लवकर वायरिंगचे कनेक्शन्स पाहताना त्रास होणार नाही नाही तर काय होतं समजा एकाच कलरचे वायर जर वापरले तर आपल्याला त्या वायर लक्षात येत नाही की कुठला वायर कुठं चाललाय हे लक्षात येत नाही आपल्याला त्यामुळे तुम्हाला सुद्धा ते कलर कोड वायरचा वापरायचा आहे त्यानुसार त्याच्यानंतर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला जी आपण स्विच जी कनेक्ट करतोय ती स्विच जी आपल्याला नेहमी फेज वायरमध्ये कनेक्ट करायची आहे शक्यतोपणे कधीच न्यूट्रल वायरमध्ये स्विच ही कनेक्ट करू नये
त्याच्यानंतर आपण या ठिकाणी दोन प्रकारच्या स्विचेस वापरले आहेत, त्यामुळे सिंगल पोल स्विच कोणती आहे आणि थ्री पोल टू पोल पोल स्विच कोणती आहे हे आपल्याला माहित असायला पाहिजे. ज्याच्यामध्ये तीन टर्मिनल्स दिलेले आहे. मी फ्लॅश फॅन स्विच वापरता, त्याच्यामध्ये तुम्ही टू वे स्विच जर पाहिले, मधला हा त्याचा कॉमन पॉईंट असतो आणि वरचा आणि खालचा हे दोन टर्मिनल आउटगोइंग टर्मिनल असतात. ते सुद्धा आपल्याला ते ओळखायचे की टू वे स्विच कोणती आहे. त्याच्यानंतर टू वे स्विचचा म्हणजे कनेक्शन करतोय किंवा त्या ठिकाणी सुद्धा इन्सुलेशन करण्यात ते कंडक्टर आपसामध्ये शॉर्ट होता काम आले नाही तर ते स्विच बरोबर ऑपरेट होणार नाही, हे सुद्धा आपल्याला घ्यायचं प्रिकॉशन घ्यायचे. त्याच्यानंतर सर्व कनेक्शन केल्यानंतर आपल्याला काय करायचं, टेस्टिंग करून आपल्याला त्याचं त्याच्यानंतर ते सर्किट चालू करायचं. कारण काय, टेस्टिंग करणं आवश्यक आहे. जर समजा तुमचे कनेक्शन जर बरोबर नसतील, एखाद्या समजा चुकून शॉर्ट सर्किट झालेलं असेल तर ते शॉर्ट सर्किट होऊ नये. त्याच्यामुळे जर समजा आपण स्विच ऑन केली आणि शॉर्ट सर्किट झालं असेल तर लगेच स्विच चालेल ते होऊ नये, म्हणून तुम्हाला विशेष प्रिकॉशन घ्यायचे की दोन कंडक्टर हे शक्यतो एकत्र येता कामा नये. त्याचे जे टर्मिनल्स मध्ये आपण जोडतो ते टच होता कामा नये, ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. त्यामुळे टेस्टिंग करून घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपण जेव्हा पाहतो सर्किट चालू केल्यानंतर कधी कधी लॅम्प लागत नाही, स्विच ऑन केल्यानंतर लॅम्प लागत नाही, तर त्या ठिकाणी हात लावून तुम्हाला पाहायचा नाहीये चालू झालं की नाही बंद झालं, तर तुम्हाला त्या ठिकाणी निवॉन टेस्टरचा वापर करायचा आहे. निवॉन टेस्टरच्या सहाय्याने तुम्हाला काय करायचं, त्याच्यामधून त्या सर्किट मधून करंट वाहतो की नाही हे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, प्रॅक्टिकल झालं आपण प्रॅक्टिकल करतोय, प्रॅक्टिकल करते वेळी कुठल्याही साधनाला चालू कंडिशन मध्ये कोणत्याही कनेक्शनला हात लावून पाहू नये. कारण का एखाद्या समजा त्यांनी लिकेज जर करंट जर असेल, समजा वायर ब्रेक असेल आणि तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला शॉक लागेल, म्हणून त्या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर केसिंग कॅपिंगची आपण जेव्हा फिटिंग करतो तर केसिंग वायरिंग पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावरती व्यवस्थित ती कॅपिंग फिट करायची, हे महत्वाची एक प्रिकॉशन. म्हणजे केसिंग आपली कधी कधी बरोबर उलटी करत, बरेच लोक काय करतात केसिंग कसं फिट करतात त्यांना तेच माहित नसते. म्हणजे खालचा जो भाग असतो केपिंगचा भाग फिट करतात, भिंतीवरती फिट करतात आणि वरतून करतात, म्हणून त्यामुळे लक्षात ठेवायचं की कोणता भाग ठोकायचा आहे आणि कोणतं त्याच्यावरती कॅपिंग करायचं आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात असायला पाहिजे. त्याच्यानंतर केसिंग आपण जेव्हा फीड करत असतो तर ती केसिंग ही उकळ आली नाही पाहिजे. अशा पद्धतीने आपण काय केलं की जी होस्टेल वायरिंग ही आपण तयार केलेली आहे, पीव्हीसी केसिंग कॅपिंग वायरिंगवरती आपण तयार केलेली आहे. होस्टेल वायरिंगचं वर्किंग कसं होतं ते आपण या प्रॅक्टिकलमध्ये पाहिलेलं आहे. त्याच्यासाठी कोणते कोणते साहित्य लागतं ते आपण या प्रॅक्टिकलमध्ये पाहिलेलं आहे. या प्रॅक्टिकलमध्ये आपल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्किल ज्या आहेत त्या स्किल आपल्याला त्याच्यामध्ये आपण अभ्यासलेल्या आहेत आणि हे प्रॅक्टिकल जर तुम्हाला चांगल्याच प्रकारे समजलं असेल असे मी खात्री बाळगतो. आणि हे प्रॅक्टिकल तुम्ही स्वतः करून बघा आणि ते कशा पद्धतीने वर्किंग करते ते तुम्ही स्वतः बघा. धन्यवाद.